डेरिव्हेटिव्ह बघत होतो आणि यावेळेस आता आपण बघणार आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होतं, आपण आतापर्यंत काय बघितलं, डेरिव्हेटिव्ह कसं करतो आपण, जे फंक्शन दिलंय समजा वाय दिलंय तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो, त्याला डिफरेंशिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, किंवा जे फंक्शन व्हेरिएबल असेल त्याच्यानुसार आपण त्याला डिफरेंशिएट करतो. आता समजा आपला व्हेरिएबल एक्स आहे, म्हणजे वाय इज इक्वल टू कोणतं पण फंक्शन, एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सेवन असं काही पण, सेवन साईन एक्स असं काही जरी फंक्शन असलं, राईट. आणि जर आपल्याला सांगितलं याचा डेरिव्हेटिव्ह काढता, आपण काय करतो, दोन्ही बाजूला डिफरेंशिएट करतो. डेरिव्हेटिव्ह कसं घेतो याचा, विथ वायला आपण डिफरेंशिएट करतो, या वायला आपण डिफरेंशिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, राईट. डीवाय अपॉन डी एक्स याला कसं लिहितो, डीवाय अपॉन डी एक्स, राईट. आणि पुढे काय लिहून टाकतो, जे आता याला कम्प्लीट याला डिफरेंशिएट करून घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, राईट. आपण डीवाय अपॉन डी एक्सला कसं लिहू शकतो, वाय डॅश, राईट. पण जर सांगितलं आता आता डीवाय अपॉन डी एक्स केलं आपण आणि परत त्याने सांगितलं ह्या हे जे आपलं फंक्शन आलं त्याला परत एकदा डिफरेंशिएट करा, तर कसं करणार, काय करणार मग, आपलं हे डीवाय अपॉन डी एक्स आलंय तर याला परत एकदा डिफरेंशिएट कसं करणार, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ, आणि हे आपलं डीवाय अपॉन डी एक्स, राईट. काय होऊन जाईल याचं, मग डी स्क्वेअर वाय अपॉन टी एक्स स्क्वेअर. आता हे डी स्क्वेअर वाय काय आलंय, हे बघ हे कसं राहतं, डी बाय डी एक्स, परत हे डी बाय डी एक्स ऑफ वाय, राईट. तर मग आता इथं हे काय होऊन जाईल, डी इंटू टी डी स्क्वेअर, आणि हे डी एक्सचं दोन डी एक्स आहे त्याच्यामुळे डी एक्स स्क्वेअर, आणि हा हा वाय जसंच तसं. तर मग याला कसं लिहिणार, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, किंवा कसं लिहिणार, वाय डबल डॅश, राईट. एक परत एकदा डिफरेंशिएट केल्यावर याला काय म्हणणार, आपण दुसऱ्यांदा डिफरेंशिएट केलं, याला पहिल्यांदा डिफरेंशिएट केलं तर याला वाय डॅश, दुसऱ्यांदा डिफरेंशिएट केलं तर याला वाय डबल डॅश, दोनदा डिफरेंशिएट केलं म्हणून डबल डॅश, याला काय म्हणणार, सेकंड डेरिव्हेटिव्ह. दोनदा डिफरेंशिएट केलं तर काय म्हणणार त्याला, सेकंड डेरिव्हेटिव्ह. आणि जर त्यांनी सांगितलं की परत एकदा याला अजून एकदा डिफरेंशिएट करा, राईट, ह्याच फंक्शनला अजून एकदा डिफरेंशिएट करायचं, आन्सर आलंय त्याला परत एकदा डिफरेंशिएट करायचं, कसं करणार, आपल्याकडे काय आलंय, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, परत एकदा डिफरेंशिएट करा, डी बाय डी एक्स ऑफ डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर ऑफ वाय, राईट. काय येऊन जाईल, डीचा क्यूब होऊन जाईल, राईट. आणि खाली काय होऊन जाईल, डी डी एक्सचा पण क्यूब होऊन जाईल, आणि हे वाय जसंच तसं. आता हे तिसरा डेरिव्हेटिव्ह, राईट, थर्ड डेरिव्हेटिव्ह हा, त्याला कसं लिहिणार, वाय ट्रिपल डॅश. दुसऱ्यांदा काढला डेरिव्हेटिव्ह, वाय डबल डॅश, तिसऱ्या वेळेस घेतल्यावर काय लिहिणार, वाय ट्रिपल डॅश. हा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नाही म्हटलं तरी चालतं, पण आहे तो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आपण जनरलला डेरिव्हेटिव्ह म्हणतो. परत जो डेरिव्हेटिव्ह आलाय पहिल्या फंक्शनला आपण डिफरेंशिएट केला, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला त्याला काय डिनोट करणार, डीवाय अपॉन डी एक्स किंवा वाय डॅश. आता ह्या डीवाय अपॉन डी एक्सला परत एकदा जर आपण डिफरेंशिएट केलं तर काय होऊन जाईल, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, राईट. आता हे डीवाय अपॉन डी एक्स आलंय ना, त्याला परत एकदा डिफरेंशिएट करून घेतला, डी वाय डी एक्स ऑफ डी वाय अपॉन डी एक्स, तर काय येऊन जाईल त्याचं, डी स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर. आणि त्याला डिनोट कसं करणार, वाय डबल डॅश, कारण दुसरा डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह. आता सेकंड डेरिव्हेटिव्हला परत एकदा डिफरेंशिएट केलंय आपण, कसं करणार, डी बाय डी एक्स ऑफ डी स्क्वेअर, डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर ऑफ वाय, राईट. तर काय येऊन जाईल, डी क्यूब अपॉन डी एक्स क्यूब, राईट. आणि वाय हे फंक्शन आहे आपलं, मग वायचा कितो डेरिव्हेटिव्ह आला, तिसरा डेरिव्हेटिव्ह. मग त्याला किती डॅशनं दाखवणार, तीन डॅशनं. दुसरा डेरिव्हेटिव्ह दोन डॅशनं किंवा डी स्क्वेअरनं. तिसरा डेरिव्हेटिव्ह तीन डॅशनं किंवा डी क्यूबनं. आणि परत एकदा याला समजा आपण याला डिफरेंशिएट केलं तर कसं येईल, डी वाय डी एक्स ऑफ याला डिफरेंशिएट करणार, डी क्यूब अपॉन डी एक्स क्यूब, आणि वाय हे जसंच तसं. काय येईल मग हे, आता हे क्यूब आणि डी, डी रेस टू फोर, आणि डी एक्स रेस टू फोर, वाय जसंच तसं, राईट.
आता इथं चार डॅश देणार का? नाही, चार डॅश दिले जात नाही. इथं काय लिहितो आपण डायरेक्ट वाय रेस टू असं ब्रॅकेटमध्ये छोटं फोर लिहायचं. पॉवरमध्ये लिहितो ना त्या पद्धतीनं वाय आणि फोर लिहायचं राईट त्याच्या डोक्यावर. पॉवरमध्ये लिहितो तसं पण त्याला ब्रॅकेट करून टाकायची. आता परत एकदा डिफरन्शिएट केलं त्याला कसं लिहिणार डी वाय डी एक्स ऑफ डी फोर अपॉन डी रेस टू डी एक्स फोर वाय. आता याला कसं लिहिणार डी रेस टू फाईव्ह किंवा डी फाईव्ह अपॉन डी एक्स फाईव्ह आणि हे वाय जसंच तसं. आता हे वाय कुठे लिहिणार आपण इथे लिहिणार. तर मग याला डिनोट कसं करणार या पद्धतीनं वाय आणि रेस टू फाईव्ह सारखं डिनोट करायचं वाय फाईव्ह. हे वाय फोर हे वाय फाईव्ह. हा तिसरा डेरिव्हेटिव्ह हा चौथा डेरिव्हेटिव्ह हा पाचवा डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे नॉर्मल त्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणत नाही. हा सेकंड डेरिव्हेटिव्ह हा थर्ड डेरिव्हेटिव्ह हा फोर्थ डेरिव्हेटिव्ह आणि हा फिफ्थ डेरिव्हेटिव्ह. आता हे जे डेरिव्हेटिव्ह आहेत ना सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ त्याला आपण काय म्हणतो हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह राईट. म्हणजे जे आपलं डेरिव्हेटिव्ह आलंय त्याला परत आपण डिफरन्शिएट करतोय त्याच्यामुळे याला काय म्हणणार आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि सिम्पल आहे फक्त आपण कसं करतो डेरिव्हेटिव्ह त्याच पद्धतीने करायचंय. फक्त एक आन्सर आलं का त्याला परत डिफरन्शिएट करायचं, दुसरा आन्सर आलं का परत त्याला डिफरन्शिएट करायचं. जितक्या वेळेस सांगितलं तितक्या वेळेस डिफरन्शिएट करून टाकायचं. याला काय म्हणणार आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता समजा आपल्याला दिलंय वाय इक्वल्स टू एक्स रेस टू फाईव्ह प्लस सेवन एक्स रेस टू फोर प्लस थ्री एक्स क्यूब प्लस नाईन एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स ठीक आहे आणि प्लस घेऊन टाका समजा सेवन. या पद्धतीचं एक्झाम्पल दिलंय आणि सांगितलं आणि आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा याचा राईट. आता फर्स्ट आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण आपलं इथं काय व्हेरिएबल काय आपलं एक्स. तर मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार एक्स करणार. इथं जर टी असतं व्हेरिएबल तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं असतं राईट. करा मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ होल फंक्शन राईट. एक्स रेस टू फाईव्ह प्लस सेवन एक्स रेस टू फोर प्लस थ्री एक्स क्यूब प्लस नाईन एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस सेवन राईट. आता डिफरन्शिएट करा डी बाय डी एक्स ऑफ वाय. याला काय म्हणणार डी वाय अपॉन डी एक्स. आता आपल्याला काय माहिती आपलं जर समजा एक्स रेस टू यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असलं तर कसं घेतो आपण या एनला खाली घेतो आणि एक्सच्या पॉवर कोणती देतो एनच्या आधीचा नंबर जो असेल तो एन मायनस वन राईट. हा काय आपला फॉर्म्युला आहे याला ब्रॅकेट करून घ्यायचा आणि फॉर्म्युले त्यांनी मी डी बाय डी एक्स लिहायचं आणि त्याच्यानंतरच आपलं जे फंक्शनला आपण डिफरन्शिएट करणार ते लिहायचं हे लक्षात ठेवा. आता याचं काय येऊन जाईल फाईव्ह खाली येऊन जाईल एक्स जसंच तसं आणि फाईव्हच्या आधीचा नंबर काय चार त्याच्या डोक्यावर येऊन जाईल प्लस. आता हे काय होऊन जाईल सेवन आहे आधीपासून आणि चार आल्यावर काय होईल सात चौक अठ्ठावीस. हे एक्स जसंच तसं आणि फोरच्या आधीचा नंबर काय आपला थ्री पॉवरमध्ये काय येऊन जाईल थ्री. आता थ्री खाली येऊन जाईल इथं या फंक्शनमध्ये राईट. तीन त्रिक नऊ नऊ जसंच तसं आणि एक्स एक्सची पॉवर काय येईल तीनच्या आधीचा नंबर थ्री मायनस वन टू राईट प्लस. आता इथं काय नाईन एक्स स्क्वेअर कसं डिफरन्शिएट करणार नाईन जसंच तसं आणि इंटू टू नाईन इंटू टू एटीन इथंच करून घेऊ राईट. आणि एक्स स्क्वेअरच्या दोनच्या आधीचा नंबर काय येतो आपला वन. मग एक्स रेस टू वन लिहायची तशी गरज नाही आहे एक्स डायरेक्ट लिहू शकतो. आणि टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार फक्त टू आणि सेवन काय आपला कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार झिरो राईट प्लस झिरो. आपला डी वाय अपॉन डी एक्स काय आला म्हणजे आपला काय म्हणतो आपण याला वाय डॅश. हा झाला आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आलाय आपला फाईव्ह एक्स रेस टू फोर प्लस ट्वेंटी एट एक्स क्यूब प्लस नाईन एक्स स्क्वेअर प्लस एटीन एक्स राईट. एक्स रेस टू वनला आपण काय म्हणू शकतो डायरेक्ट एक्स म्हणू शकतो प्लस टू आणि हे झिरो जसं ते झिरो लिहायची काही गरज नाही. हे झाले आपली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह राईट. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढणार कसं करणार
हे जे फंक्शन आलं याला परत एकदा डिफरेंशिएट करून घेणार आपण. आता घ्या करून डिफरेंशिएट, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, राईट. काय येईल आता, डी बाय डी एक्स ऑफ डी वाय अपॉन डी एक्स, राईट. आणि डी बाय डी एक्स ऑफ हे जे आलंय फंक्शन तेच, 5x^4 प्लस 28x³ प्लस 9x² प्लस 18x प्लस 2. करायला डिफरेंशिएट काय येईल, हे काय होऊन जाईल, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, राईट. हे काय होऊन जाईल, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हे तर डी वाय स्क्वेअर लिहायचं नाही, कारण आपण डिफरन्शिएट डी इंटू डी डी स्क्वेअर होऊन जाईल, आणि इथं डी एक्स इंटू डी एक्स डी एक्स स्क्वेअर होऊन जातं, हे लक्षात ठेवा. हा वाय आपला फंक्शन आहे, तो नेहमी ह्या बाजूला राहतो, पण आपण जनरली ह्या पद्धतीने लिहितो, त्याच्यामुळे डी वायचा स्क्वेअर करायचा नाही. काय करायचा, डी स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर ह्या पद्धतीने लिहायचं त्याला नेहमी. आता डी बाय डी एक्स याचा डिफरन्शिएट करून घ्यायला काय येतं, 5 चौक 20 आणि 4 4 याचा नंबर काय आपला 3, राईट. प्लस हे काय 28x³, आता किती 28 3 8 3 24 4 हाच गेल 2 3 2 6 2 8 84 आणि x³ दिसा नंबर x² प्लस 9 2 18 आणि 2 1 1 म्हणजे एक्स प्लस 18x ची डेरिव्हेटिव्ह काय येईल फक्त 18 आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 0, कारण 2 काय आपला कॉन्स्टंट आलाय, राईट. नेक्स्ट आता हे काय झालं, आपला सेकंड डेरिव्हेटिव्ह झाला, राईट. हा काय आला आपला सेकंड डेरिव्हेटिव्ह, याला चांगल्या पद्धतीने लिहून घ्या, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 20x³, राईट. प्लस 84x² 84x² प्लस 18x प्लस 18, राईट. हा झाला आपला सेकंड डेरिव्हेटिव्ह, याला आपण कसं डिनोट करू शकतो, वाय डबल डॅश. आता नेक्स्ट आपल्याला याचा थर्ड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, कशा पद्धतीने घेणार, आपल्याला घ्यायचा थर्ड डेरिव्हेटिव्ह. मग परत आता जो हे इक्वेशन आलंय त्याला काय करणार, आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रत्येक फंक्शनला लिहून घ्यायचं, आता सेकंड डेरिव्हेटिव्ह काढताना पण लिहून घ्यायचं, थर्ड डेरिव्हेटिव्ह काढताना पण लिहून घ्यायचं, जितके डेरिव्हेटिव्ह काढायचे असेल तितक्या वेळेस आपल्याला लिहावं लागतं ते, राईट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता आपला किती डेरिव्हेटिव्ह चालू आहे, थर्ड डेरिव्हेटिव्ह घेणं आहे, डी बाय डी एक्स ऑफ डी स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर, आणि आपलं फंक्शन काय आलंय, 20x³ प्लस 84x² 18x प्लस 18, 20x³ प्लस 84x² प्लस 18x प्लस 18. आता कोणता डेरिव्हेटिव्ह चालू आहे आपला, फोर्थ डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह काढणं चालू आहे, राईट. कसं काढणार, याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, राईट. हे फंक्शन मी परत एकदा लिहून घेतलं इकडं, ते वरचं कॅन्सल केलं, मागच्या बाजूला होतं, डायरेक्टही करू शकत होतं पण तुम्हाला समजणार नाही. आता इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण एक्स काय आपला इथं व्हेरिएबल आलाय, राईट. करा डिफरन्शिएट, याला काय होऊन जाईल, डी बाय डी एक्स ऑफ डी स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर आणि वाय आला काय आता पुढं, डी बाय डी एक्स ऑफ हे सगळं फंक्शनला आपण डिफरन्शिएट करणार, 20x³ प्लस 84x² प्लस 18x प्लस 18, राईट. याला करा डिफरन्शिएट, काय होऊन जाईल, याचं काय होऊन जाईल, डी इंटू डी स्क्वेअर काय होऊन जाईल, डी क्यूब अपॉन आणि डी एक्स इंटू डी एक्स स्क्वेअर काय होऊन जाईल, डी एक्स क्यूब, राईट.
आणि आपलं फंक्शन काय आहे वाय डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब राईट. आता काय होऊन जाईल याला डिफरन्शिएट करून घ्या, ह्याचं काय होऊन जाईल विस्त्रिक 60 आणि हे एक्स क्यूब आहे राईट, आणि 3 34 नंबर काय आहे 2, एक्स ची पॉवर मध्ये काय येऊन जाईल 2 प्लस 84 इंटू 2 किती येऊन जाईल 8 आणि 8 2 16 168 आणि एक्स एक्स स्क्वेअर म्हणजे 2 34 नंबर काय 1, तर एक्सच्या पॉवर मध्ये काय येऊन जाईल 1, ज्याला लिहायची तशी गरज नाही राहत. आणि 18x चा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 18 आणि 18 चा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 0 राईट, ह्या 18 चा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 0. आपलं काय आलं डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब काय आलंय 60x स्क्वेअर प्लस 168x प्लस 18 राईट, हे काय आलं आपलं वाय ट्रिपल डॅश किंवा डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. आता परत एकदा याला डिफरन्शिएट करून घ्या. आता कितवा डेरिव्हेटिव्ह होता, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पहिला कोणता होता, हा जो काढला होता तो कोणता आहे, हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इथं दोन आहे म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि याला कसं लिहितो आपण वाय डबल डॅश, कारण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याला कसं लिहिणार वाय ट्रिपल डॅश किंवा 3 झाल्या. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी 3, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी 2 आणि फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी 4 ने द्यायच्या, तिथे 4 लिहावं लागतं राईट. वाय रेस टू 4 ते पण ब्रॅकेटमध्ये, याला ह्या पद्धतीने आपण फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्हला डिनोट करतो. फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या पुढे जेवढे डेरिव्हेटिव्ह काढायचे असतात त्या त्याच पद्धतीनं, म्हणजे वाय लिहायचं आणि जितक्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह तितका नंबर लिहायचा आणि त्याला ब्रॅकेटमध्ये करून घ्यायचं वाय रेस टू ह्या पद्धतीनं. आता आपला हा झाला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इथपर्यंत डॅशपर्यंत डॅशनं काम करू शकतो आपण वाय ट्रिपल डॅश. आता आपण कोणता काढणार फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह राईट, कशा पद्धतीने काढणार डी बाय डी एक्स ऑफ, यालाच आपण काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स राईट. डी बाय डी एक्स ऑफ याला याला डिफरन्शिएट करून घ्या, हे काय आपलं डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब राईट इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ होल फंक्शन. फंक्शन काय आपलं 60x स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये प्लस 168x प्लस 18 करा याला डिफरन्शिएट. डी इंटू डी क्यूब काय होऊन जाईल डी रेस टू 4 डी रेस टू 4 अपॉन डी एक्स इंटू डी एक्स क्यूब डी एक्स रेस टू 4 इक्वल्स टू. आता 60x स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह काय 60 × 2 = 120 आणि एक्सचं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय, आता हे बघा 60 × 2 = 120 आणि एक्सची पॉवर काय येऊन जाईल 2 च्या आधीचा नंबर काय 1 लिहायची गरज आहे का नाही, प्लस 168x याचा डेरिव्हेटिव्ह काय येऊन जाईल 168 प्लस 18 चं काय येऊन जाईल 0 करून टाकायचं, कारण याची 18 काय आलं आपलं कॉन्स्टंट आलं आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतो 0 राईट. आपलं डी रेस टू 4 वाय अपॉन डी एक्स रेस टू 4 ची व्हॅल्यू काय आली 120x प्लस 168 प्लस 0 राईट. याला आपण काय म्हणू शकतो फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ, हे काय आपलं फोर्थ डेरिव्हेटिव्ह फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला डिनोट कसं करतो जनरली आपण वाय ब्रॅकेट करायचं, जसं पॉवरमध्ये लिहितो त्या पद्धतीनं ब्रॅकेट करायचं, त्याच्यामध्ये फोर्थ लिहायचा आणि ब्रॅकेट क्लोज राईट. वाय आणि ब्रॅकेटमध्ये 4 ह्या पद्धतीनं फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहायचा. फिफ्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण ह्याच पद्धतीने लिहायचा आहे आपल्याला, लक्षात ठेवा. हा झाला आपला फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता आपण काय करणार फिफ्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याला परत एकदा डिफरन्शिएट करू शकतो आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घ्या. डी बाय डी एक्स ऑफ डी 4y अपॉन डी एक्स रेस टू 4 राईट, आणि हे काय येऊन जाईल डी बाय डी एक्स ऑफ होल फंक्शन. आपलं फंक्शन काय 120x प्लस 168 राईट, करा याला डिफरन्शिएट. याची व्हॅल्यू काय होऊन जाईल
डी इंटू डी रेस टू फोर का होता डी रेस टू फाइव डी रेस टू फाइव आणि वाय जसं तसं अपॉन डीएक्स इंटू डी एक्स रेस टू फोर याची व्हॅल्यू काय होऊन जाईल डी एक्स रेस टू फाईव्ह राईट. आता याला डिफरन्शिएट करा हे काय होऊन जाईल आपलं डी वाय डी एक्स अपॉन ट्वेंटी एक्सची व्हॅल्यू काय येऊन जाईल डेरिव्हेटिव्ह काय येऊन जाईल 120 आणि वन हे जे आपलं 168 याचा डेरिव्हेटिव्ह काय येऊन जाईल झिरो कारण आपलं 168 हे काय कॉन्स्टंट आहे झिरो राईट. करा सॉल्व डी फाईव्ह वाय अपॉन डी एक्स फाईव्ह इक्वल्स टू 120 राईट झालं ही व्हॅल्यू आली. आता आपण याला काय कशा पद्धतीने डिनोट करू शकतो वाय ब्रॅकेटमध्ये फाईव्ह राईट. आता परत एकदा याला डिफरन्शिएट करू शकतो का करू शकतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं करणार डी वाय डी एक्स ऑफ याला डिफरन्शिएट करून घ्या दोन्ही बाजूला इथं काय डी फाईव्ह वाय अपॉन डी एक्स फाईव्ह इक्वल्स टू 120 आणि याला पण डिफरन्शिएट करून घेणार डी वाय डी एक्स ऑफ 120 आता 120 काय आपलं कॉन्स्टंट आहे तर याची व्हॅल्यू काय होऊन जाईल झिरो. आता याची व्हॅल्यू काय डी इंटू डी रेस टू फाईव्ह डी रेस टू सिक्स अपॉन डी एक्स रेस टू सिक्स इक्वल्स टू 120चा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल आपला झिरो राईट. आणि याला डिनोट कसं करू शकतो आपण वाय ऑफ सिक्स हे काय झालं आपलं सिक्स ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि हे सगळे काय आपले हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह राईट. जे आपलं पहिला जर सॉर्टला तर बाकी सगळे काय झाले आपले हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वाय डॅश सॉर्टला तर बाकी सगळे काय झाले आपले हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता हे बघा वाय डॅशला आपण कसं डिनोट करतो डी वाय अपॉन डी एक्स परत याचं डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे वाय डबल डॅश याला कसं डिनोट करणार डी डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर किंवा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर किंवा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आता परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब राईट. आता याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या काय येऊन जाईल आपलं वाय आता चार डॅश नाही मारायच्या याला काय करायचं वाय फोर करायचं याची काय व्हॅल्यू येते डी फोर वाय अपॉन डी एक्स फोर. आता याच्या पुढचं परत एकदा याला डिफरन्शिएट केल्यावर काय येईल वाय फाईव्ह राईट डी फाईव्ह वाय अपॉन डी एक्स फाईव्ह आणि पुढं वाय सिक्स डी सिक्स वाय अपॉन डी एक्स सिक्स राईट. या पद्धतीनं आपण डिफरन्शिएट करणार या पद्धतीने त्याचं डिनोट करू शकतो आपण किंवा करतो राईट. एक सिंगल डॅश डी वाय अपॉन डी एक्स डी एक्स डबल डॅश डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ट्रिपल डॅश डी क्यूब वाय अपॉन डी वाय क्यूब आणि पुढे जसं तसं याच्या पण पुढे आपण करू शकतो वाय एन राईट डी एन वाय अपॉन डी एक्स रेस टू एन या पद्धतीनं राईट. हे काय आपले हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता हे फर्स्ट क्वेश्चन घ्या आपला म्हणजे एक तर सॉल्व्ह केलाय सेकंड क्वेश्चन आहे तसा पण घ्या एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस नाईन आणि याचा आपल्याला काय काढायचं आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे राईट. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह राईट कसं काढणार सुरुवातीला काय करणार आपण याला डिफरन्शिएट करून घेणार हे काय आपलं वाय वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस नाईन हे काय आपलं फंक्शन आहे राईट. त्याला डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट आता इथं डिफरन्शिएट करायसाठी विथ रिस्पेक्ट टू काय करणार एक्स करणार कारण आपलं व्हेरिएबल काय आलं आहे एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होऊन जाईल आपलं डी वाय अपॉन डी एक्स राईट. आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल डी वाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस नाईन राईट.
dy अपॉन डी एक्स ऐसे डेरिवेटिव का आंसर है एक्स स्क्वायर का डेरिवेटिव का होता अपना 2x 7x स्क्वायर का डेरिवेटिव का आंसर है 14x माइनस 2x का डेरिवेटिव का आंसर है 2 आणि माइनस 9 का डेरिवेटिव का होऊन जाईल 0 कारण 9 काय आपला कांस्टेंट आहे dy अपॉन dx ची व्हॅल्यू काय आली आपली 2x प्लस 14x माइनस 2 राइट आपल्याला काय करायचं आहे सेकंड ऑर्डर डेरिवेटिव काढायचा आहे हा आपला फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव झाला आता सेकंड ऑर्डर डेरिवेटिव कसं काढणार याला परत एकदा डिफरेंशिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x dy dx ऑफ dy अपॉन dx dy dx ऑफ 2x प्लस 14x माइनस 2 आता याचं काय होऊन जाईल d into dx काय होऊन जाईल d into d काय होऊन जाईल d स्क्वेअर y अपॉन dx into dx dx स्क्वेअर राईट d2y अपॉन dx स्क्वेअर याला आपण कसं डिनोट करतो y डबल डॅश याला कसं करतो y सिंगल डॅश y डॅश आणि याला कसं करणार y डबल डॅश राईट आता याचा डेरिवेटिव घ्या 2x चा डेरिवेटिव 2 प्लस 14x चा डेरिवेटिव 14 आणि मायनस 2 चा डेरिवेटिव 0 राईट काढा मग व्हॅल्यू y डबल डॅश ची व्हॅल्यू काय येईल d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर 2 प्लस 14 16 राईट हे झालं आपलं आन्सर आपण परत एकदा याला डिफरेंशिएट करू शकतो हा झाला आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह राईट परत एकदा याला डिफरेंशिएट केला तर होऊन जाईल थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेकंड ऑर्डर पर्यंत काढायचं सांगितलेलं आहे आणि थर्ड ऑर्डरची व्हॅल्यू काय येईल आपल्याला माहितीच आहे 16 काय आपला कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटची डिफरेंशिएशन काय येतं 0 म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला 0 राईट मग वाय ट्रिपल डॅश काय येणार आहे आपला किंवा वाय क्यूब डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब काय येणार आहे आपला 0 येणार आहे राईट आता नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स आता याकड हे कोणत्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे आपलं यू इंटू व्ही राईट आपलं कोणत्या पद्धतीचं इज इक्वल्स टू वाय हे कोणत्या पद्धतीचं इक्वेशन आहे यू इंटू व्ही आणि यू इंटू व्हीला आपण सॉल्व कसं करतो सुरुवातीला काय करतो यूला कॉन्स्टंट ठेवणार आणि व्हीचा डेरिवेटिव्ह घेणार डीवाय डी एक्स ऑफ व्ही आता व्हीचं काम झालं आता काय करणार व्हीला कॉन्स्टंट ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं घेणार यूचा राईट अल्टरनेट एकाला कॉन्स्टंट ठेवायचं दुसऱ्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं दुसऱ्याला कॉन्स्टंट ठेवायचं आणि पहिल्याच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा या पद्धतीने आपण यू इन टू व्हीचं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करतो राईट आता याला करा सॉल्व्ह वाय काय दिलेलं आहे आपल्याला एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होऊन जाईल डी बाय डी एक्स ऑफ वाय दोन्ही बाजूला आपण डिफरन्शिएट करणार आहे इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स राईट आता याची व्हॅल्यू काय होऊन जाईल डी वाय अपॉन डी एक्स आणि एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्सला कसं सॉल्व्ह करणार यू इंटू व्ही ना आपलं इथे यू काय एक्स स्क्वेअर आणि व्ही काय आपलं ई रेस टू एक्स करा सॉल्व्ह सुरुवातीला आपण काय करणार यूला कॉन्स्टंट ठेवणार यू काय आपला एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही आणि इथं आपलं व्ही काय ई रेस टू एक्स प्लस आता काय करणार व्हीला कॉन्स्टंट ठेवणार म्हणजे ई रेस टू एक्सला कॉन्स्टंट ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह कशाची काढणार एक्स स्क्वेअरची राईट डीवाय अपॉन डी एक्सची व्हॅल्यू काय येईल आपली एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स कॉन्स्टंट आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार टू एक्स याला चांगल्या पद्धतीने लिहा डीवाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू टू ई एक्स राईट टू ला इकडे घेतलं आणि ई रेस टू एक्स इंटू एक्स टू एक्स ई रेस टू एक्स राईट ह्या पद्धतीने लिहू शकतो आता याच्यात काही कॉमन निघतंय का बघा ई रेस टू एक्स कॉमन निघतंय दोन्हीमधून ठीक आहे आणि इथून काय निघतोय अजून एक्स कॉमन निघतोय एक्स आता याच्यातून ई रेस टू एक्स आणि एक्स कॉमन काढल्यावर काय उरेल फक्त इथं एक्स एक्स स्क्वेअर मधला एक्स निघून जाईल फक्त उरेल एक्स आणि
प्लस ये तो टू ई टू एक्स ई रेस टू एक्स है राइट, एक्स काटला कॉमन ई रेस टू एक्स कॉमन काटला उरला काय फक्त टू एक्स प्लस टू उरला। आता आपल्याला काय हे काय झालं आपलं डीवाय अपॉन डी एक्स म्हणजे आपलं वाय डॅश राईट, आपल्याला काय काढायचं आहे वाय डबल डॅश म्हणजे आपलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे। तर कसं काढणार याला परत एकदा डिफरन्शिएट करून घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होऊन जाईल आता याचं वाय डबल डॅश किंवा डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर। आता डायरेक्ट डिफरन्शिएट करतोय करायला डिफरन्शिएट याने ह्या पद्धतीच ठेवलं असतं सोपं केलं असतं डिफरन्शिएट करायला राईट, एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस टू एक्स ई रेस टू एक्स ह्या पद्धतीच आपण डिफरन्शिएट करू त्याला म्हणजे सोपं जाईल आपल्याला डिफरन्शिएट करायला राईट। काय आलं आपलं एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स वाय डबल डॅश ची व्हॅल्यू काढायची आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस टू एक्स ई रेस टू एक्स राईट। त्याला हे दोन काय झाले आपले यू इन टू व्ही ची एक्झाम्पल आले राईट। आता दोन्ही बाजूला आपल्याला काय करणार आहे यू इन टू व्ही या पद्धतीने सॉल्व्ह करणे, कशा पद्धती कसं सॉल्व्ह करणार आता वाय डबल याची व्हॅल्यू काय येईल इथं काय करणार यू इन टू व्ही ना सॉल्व्ह करणार सुरुवातीला या दोन्हीला राईट। आता इथं काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह कशाची घेणार ई रेस टू एक्सची प्लस आता ई रेस टू एक्सला कॉन्स्टंट ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह कशाची घेणार ई रेस एक्स स्क्वेअरची प्लस याचं काम झालं ह्या दोन्हीचं। आता ह्या दोन्हीला टू इथं कॉन्स्टंट ठेवणार आपण सुरुवातीला आता इथं एक्स कॉन्स्टंट राईट आणि डेरिव्हेटिव्ह कशाची घेणार ई रेस टू एक्सची प्लस आता ई रेस टू एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह कशाची घेणार एक्सची ब्रॅकेट क्लोज करा सॉल्व्ह काय येतं बघा इथे हे एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह टू एक्स प्लस इथं टू कॉन्स्टंट आहे एक्स जसं तसं ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह येतो आपला ई रेस टू एक्स प्लस आता इथं ई रेस टू एक्स कॉन्स्टंट आणि एक्स डेरिव्हेटिव्ह वन राईट। हे काय आपलं वाय डॅश किंवा डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू काय आलं हे बघा आता एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू हे ना याला काय करणार टू एक्स आधी घेणार आणि ई रेस टू एक्स नंतर प्लस टू एक्स ई रेस टू एक्स टू एक्स ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू इंटू ई रेस टू एक्स राईट। आता सगळ्यातून आपण काय कॉमन काढू शकतो एक्स काढू शकतो आणि ई रेस टू एक्स काढू शकतो वाय डबल डॅश डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स काढला आणि एक्स कॉमन काढला उरलं काय इथं काय उरेल फक्त एक्स कारण ई रेस टू एक्स गेलाय आणि एक एक्स गेला इथं फक्त सिंगल एक्स उरेल प्लस एक्स आणि ई रेस टू एक्स गेल्यावर इथं काय उरेल टू प्लस एक्स आणि ई रेस टू एक्स गेल्यावर इथं काय उरेल टू प्लस टू ई रेस टू एक्स याच्यातून काय उरेल फक्त हा अरे याच्यात एक्स नाही काढते याच्यात एक्स नाही आहे राईट वाय डबल डॅश डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर याच्यातून काय कॉमन काढू शकतो आपण फक्त एक्स ई रेस टू एक्स काढू शकतो ई रेस टू एक्स इथं काय उरेल एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस टू एक्स प्लस टू राईट चांगल्या पद्धतीने लिहून घ्या याला डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स जसं तसं हे एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स इन टू एक्स फोर एक्स
प्लस टू राइट हे झालं आपलं आन्सर. तुम्ही परत एकदा सॉल्व करून बघा, खूप सारे प्रॉब्लेम आहे त्याच्यात, म्हणजे खूप सारं कॅल्क्युलेशन आणि फॉर्म्युला वापरायचं एखाद वेळेस चुकू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही परत एकदा सॉल्व्ह करून बघा आणि मी जसं लिहितो तसंच डायरेक्ट नका लिहू, आन्सर तुम्ही पण सॉल्व्ह करत चला, म्हणजे तुम्हाला कळेल बरोबर आलंय का नाही. नेक्स्ट क्वेश्चन, एक्स स्क्वेअर लॉग एक्स राईट, हे पण काय झालं आपलं ई इंटू व्हीचा प्रॉब्लेम झाला, यू इंटू व्हीचा प्रॉब्लेम राईट. हे काय आपलं यू आणि हा झाला आपला व्ही. याला सॉल्व्ह कसं करतो आपण, डी बाय डी एक्स ऑफ, जर आपला यू इंटू व्हीचा प्रॉब्लेम असेल तर काय करतो, आधी सुरुवातीला यूला कॉन्स्टंट ठेवतो आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतो, व्हीचा, डी बाय डी एक्स ऑफ व्ही. मग त्याच्यानंतर व्हीला कॉन्स्टंट ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह कशाची घेणार, यूची राईट. या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करतो. आता आपला वाय काय, एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स, याला काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण आपला एक्स काय, इथे व्हेरिएबल काय आपला एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. मग इथं डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स. आता याला यू इंटू व्हीच्या पद्धतीने सॉल्व्ह करणार, इथे यू काय आपला एक्स स्क्वेअर आणि लॉग एक्स काय आपला व्ही राईट. यू काय आपला एक्स स्क्वेअर आणि व्ही काय आपला लॉग एक्स करा सॉल्व्ह यू इंटू व्हीच्या पद्धतीनं. डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू, आता काय करणार, इथं एक्स स्क्वेअर कॉमन ठेवणार, सुरुवातीला एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट ठेवणार, नंतर काय करणार, लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह घेणार, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस, आता काय करणार, लॉग एक्स कॉन्स्टंट ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह कशाची घेणार, एक्स स्क्वेअरची करा. याला सॉल्व काय येईल, एक्स स्क्वेअर जसं तसं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्सची व्हॅल्यू काय येते, वन अपॉन एक्स राईट. एक्स स्क्वेअर जसं तसं आणि लॉग एक्सची व्हॅल्यू इंटू वन अपॉन एक्स प्लस, आता लॉग एक्स जसं तसं एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय टू एक्स. आता काय कॅन्सल होतंय का बघा, हा एक्स आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, वरील काय फक्त इथं एक्स प्लस टू एक्स लॉग एक्स. हा काय झाला आपला डी वाय अपॉन डी एक्स, म्हणजे आपला काय झाला वाय डॅश. आपल्याला काय पाहिजे वाय डबल डॅश, म्हणजे आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं, कशा पद्धतीने काढणार, याला परत एकदा डिफरन्शिएट करून करायला डिफरन्शिएट with respect to x, d by dx of dy upon dx equals to d by dx of x plus 2x log x. आता आपलं काय होऊन जाईल, d square y upon dx square d to y upon dx cube डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर किंवा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू. आता याचा एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येऊन जाईल, इथं काय आपला एक्स, इथं फक्त सिंगल एक्स आहे आणि याला आपण आपल्याला काय करावं लागणार, यू इंटू व्हीच्या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागणार आहे राईट. प्रत्येक त्याला डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस टू एक्स लॉग एक्स राईट करा. मग सॉल्व्ह याला कसं येईल, डी टू वाय अपॉन टी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू, आता इथे एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येऊन जाईल वन प्लस, आता याला आपल्याला यू इंटू व्हीच्या पद्धतीने सॉल्व्ह करणार, पण इथं काय आपला टू कॉन्स्टंट येते, एका बाजूला घेऊन टाका, उरला काय फक्त एक्स इंटू लॉग एक्स, याला आपण काय करणार, यू इंटू व्हीच्या पद्धतीने सॉल्व्ह करणार, पण त्याला डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो का करा. मग त्याला यू इंटू व्हीच्या पद्धतीनं, आता इथं काय एक्स कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस, आता लॉग एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह कशाची घेणार आपली एक्सची राईट, वन प्लस टू एक्स, एक्स इथं काय आपला कॉन्स्टंट आहे, लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आपली वन अपॉन एक्स प्लस, आपला लॉग एक्स कॉन्स्टंट आहे आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आपली वन, इथं काय होऊन जाईल वन प्लस टू, हे एक्स आणि हे एक्स कॅन्सल होऊन जाईल, इथे उरणार काय फक्त वन आणि लॉग एक्स इंटू वन,
लॉग एक्स वन प्लस टू वन प्लस लॉग एक्स अजून याला चांगल्या पद्धतीने करा हे काय आपलं डी टू आय अपॉन डी एक्स स्क्वेअर वन प्लस टू प्लस टू लॉग एक्स हे ब्रॅकेटला फक्त गुणून घेतलं राईट मल्टीप्लाय करून घेतलं टू इंटू वन टू हे वन जसं तसं प्लस टू इंटू वन टू प्लस टू लॉग एक्स टू इंटू लॉग एक्स काय होऊन जाईल टू लॉग एक्स आता हे काय होऊन जाईल डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल वन प्लस टू थ्री प्लस टू लॉग एक्स हा झाला आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह राईट तर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय आपला साइन लॉग एक्स किती चौथा आहे का साइन लॉग एक्स तर त्याचं काय काढायचं आपलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने करणार डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स ते पण दोनदा हे काय आपलं वाय वाय इक्वल्स टू साइन लॉग एक्स राईट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायला डिफरन्शिएट फर्स्ट टाइम कसं करणार दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घ्या डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ साइन लॉग एक्स आपल्याला काय माहिती साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आपला कॉस एक्स राईट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स कारण कॉस एक्स मध्ये सी आलेलं आहे राईट डी वाय अपॉन डी एक्स आता साइन एक्स साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो कॉस एक्स पण इथं एक्स काय नाही इथं काय आपला लॉग एक्स तर मग काय होऊन जाईल कॉस लॉग एक्स साइन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल आपला कॉस आणि लॉग एक्स पण हा आपला लॉग एक्स हा एक्स काय नाही त्याच्यामुळे परत एकदा त्याला डिफरन्शिएट करणार डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स कॉस लॉग एक्स जसं तसं आणि या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो वन अपॉन एक्स हे काय झालं आपलं डी वाय अपॉन डी एक्स राईट डी वाय अपॉन डी एक्सला चांगल्या पद्धतीने लिहून घ्या काय होऊन जाईल कॉस लॉग एक्स कॉस लॉग एक्स आणि अपॉन मध्ये काय आपला एक्स याला आपण काय म्हणू शकतो वाय डॅश आता आपल्याला काय काढायचं आहे वाय डबल डॅश किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे या फंक्शनचा आपल्याला कशा पद्धतीने काढणार हा जो डेरिव्हेटिव्ह आलाय त्याला परत एकदा डिफरन्शिएट करून घेणार पण आता प्रॉब्लेम काय आहे हा कोणत्या फॉर्ममध्ये आला यू इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये आला राईट त्याच्यामुळे आपल्याला यू नाही यू अपॉन व्हीच्या फॉर्ममध्ये आला यू काय आपला कॉस लॉग एक्स आणि व्ही काय आपला एक्स राईट यू अपॉन व्हीच्या फॉर्ममध्ये आल्यामुळे आपल्याला त्याला डिफरन्शिएट यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला वापरून करणं आहे राईट डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो सगळ्यात आधी खाली काय करून घेतो व्ही स्क्वेअर लिहून घेतो राईट त्याच्यानंतर वरच्या बाजूला व्ही आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर आणि इथं भागाकार आहे त्याच्यामुळे इथं मायनसचं साईन यू अपॉन मध्ये त्याच्यामुळे इथं मायनसचं साईन आता व्ही आधी कॉन्स्टंट ठेवून घेतलेलं आहे आता काय करणार यूला कॉन्स्टंट ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह कशाची घेणार व्हीची राईट हा आपला फॉर्म्युला आहे आता कॉस लॉग एक्स अपॉन एक्स मध्ये आपलं यू काय आहे कॉस लॉग एक्स आपला यू आहे आणि व्ही काय आपला एक्स आहे तर मग ह्या फॉर्म्युलेमध्ये याला टाकून सॉल्व्ह करून घ्यायचं याला आपण ह्या फॉर्म्युला टाकणार आणि सॉल्व्ह करून घेणार राईट करा मग सॉल्व्ह काय येईल डी बाय डी एक्स ऑफ डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ इथं काय राहील आपलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस लॉग एक्स अपॉन एक्स राईट डी वाय डी एक्स ऑफ डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ऑफ वाय इक्वल्स टू आता इथं काय आपला व्ही काय आपला यू काय आपला कॉस लॉग एक्स आणि व्ही काय आपला एक्स तुम्ही याला डिफरन्शिएट कसं करणार सगळ्यात आधी काय करणार जो आपला डिनॉमिनेटर आहे म्हणजे व्ही याचा काय करणार स्क्वेअर करून घेणार
तो पण खालच्या बाजूला, कारण एक्स वी खालच्या बाजूला राहतो. आता इथे एक्स खालच्या बाजूला आहे तर एक्सचा स्क्वेअर खाल. आता काय करणार, एक्सला वर नेणार, एक्स इथं कॉन्स्टंट राहील आणि डेरिव्हेटिव्ह कशाची घेणार, कॉस लॉग एक्सची. कॉस लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह घेतली त्याच्यानंतर इथं भागाकार आहे त्याच्यामुळे मायनस साईन, यू अपॉन व्ही मध्ये त्याच्यामुळे मायनस साईन. आता काय करणार, व्हीला कॉन्स्टंट ठेवणार म्हणजे यूला कॉन्स्टंट ठेवणार म्हणजे कॉस लॉग एक्सला कॉन्स्टंट ठेवणार. डेरिव्हेटिव्ह कशाची घेणार आपण, यूची म्हणजे एक्सची, व्हीची म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह घेणार. सुरुवातीला काय करणार, जो न्यू डिनॉमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर करून घेणार आणि वरच्या बाजूला म्हणजे न्यूमरेटरमध्ये काय करणार, डिनॉमिनेटर कॉन्स्टंट आणि न्यूमरेटरची डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकणार. त्याच्यानंतर मायनसचं साईन देऊन न्यूमरेटर कॉन्स्टंट आणि डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकणार. राईट, खरं सॉल्व्ह याला काय येईल, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एक्स आपला काय कॉन्स्टंट, कॉस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, मायनस साईन एक्स. राईट, इंटू मायनस साईन लॉग एक्स, पण एक्स लॉग एक्स आपला एक्स का नाही त्याच्यामुळे त्याला परत एकदा डिफरन्शिएट करणार. मायनस कॉस लॉग एक्स इथं काय कॉन्स्टंट आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो वन, कॉस लॉग एक्स कॉन्स्टंट आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार वन आणि आपण मध्ये काय आपलं एक्स स्क्वेअर. राईट, आता याला चांगल्या पद्धतीने लिहून काढणार, डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू, आता इथं काय होईल, मायनस बाहेरच्या बाजूला घेतला एक्स साईन लॉग एक्स, या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल वन अपॉन एक्स, मायनस कॉस लॉग एक्स आणि याचं वनचं काही नाही एवढं, इंटू वन आहे फक्त, अपॉन मध्ये एक्स स्क्वेअर. आता इथं काय होऊन जाईल, ए एक्स आणि एक्स कॅन्सल होऊन जाईल आणि मायनस आपण कॉमन काढू शकतो. राईट, दोन्ही फंक्शन मधून कसं करणार, आता चांगल्या पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने लिहिणार, डी वाय डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू मायनस कॉमन साईन लॉग एक्स मायनस कॉस लॉग एक्स अपॉन मध्ये काय एक्स स्क्वेअर. हे काय झालं आपलं सेकंड डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याला आपण काय म्हणतो वाय डबल डॅश. राईट, जे प्रॉब्लेम बाकीचे राहिले ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला का आपला डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर संपून जाईल. राईट, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.